नमस्कार रसिक हो, सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. आणि दृष्टी बदलणाऱ्या गोष्टी या मालिकेतली आज पहिली गोष्ट सांगणार आहे. आज गुढीपाडवा अर्थातच नवनवीन वस्त्र आपण परिधान करतोच, आणि त्याचबरोबर गुढीमध्ये जे वस्त्र असतं त्यालाही विशेष असं महत्त्व आहे. आणि म्हणूनच एक वस्त्राबद्दलचीच गोष्ट सांगणार आहे. एकदा असं झालं, म्हणजे आपल्याला माहितीच आहे की पूर्वी गुरुकुल पद्धतीनं शिक्षण दिलं जायचं. तर अशा एका गुरुकुलामध्ये एक जो शिष्य असतो तो आपल्या गुरुदेवांकडे जातो आणि म्हणतो, गुरुदेव माझं वस्त्र पहा ना किती जीर्ण झालेलं आहे, मला नवीन वस्त्र मिळेल का? गुरुदेव आनंदाने त्याला एक नवीन वस्त्र देतात आणि त्याला इतका आनंद होतो. खरं म्हणजे आता त्यावेळेची सगळ्यांची वस्त्र ही सारखीच असतात, पण आनंद अशासाठी होतो कारण ते नवीन वस्त्र, त्याच्या रंगातला नवेपणा, त्याचा तो गंध, त्याचा तो पोत, त्यातला इतका हवासा वाटतो की ते परिधान करून त्या आश्रमामध्ये तो अक्षरशः दिवसभर बागडत असतो. गुरुदेव संध्याकाळी त्याला बोलावतात आणि प्रेमाने विचारतात, काय रे तुला वस्त्र फारच आवडलेलं दिसतंय. तो म्हणाला, हो गुरुदेव मला ते वस्त्र खूप आवडलं. मग म्हणतात, सांग तू आधीच्या वस्त्राचं काय केलंस? तो म्हणतो, गुरुदेव मी आधीच्या वस्त्राचं ना आसन केलं, कारण आधीचं आसनही माझं जीर्ण झालं होतं. गुरुदेव म्हणतात, चांगलं केलंस, मग तू आधीच्या आसनाचं काय केलंस? आधीच्या आसनाचे मी पडदे केले, कारण पडद्यांना सुद्धा भूक पडलेली होती. बरं, मग आधीच्या पडद्यांचं काय झालं? त्याची मी फडकी केली, कारण आधीची जी फडकी होती स्वच्छतेची, त्याच्या अगदी चिंध्या चिंध्या व्हायला लागल्या होत्या. बरं, मग त्या चिंध्यांचं तू काय केलंस? गुरुदेव आपली जी पायपुसणी होती ना, त्याला भूकं पडलेली होती आणि ती भूकं मी या चिंध्यांच्या दोऱ्यांनी भुजवली, कारण या चिंध्यांचे अगदी दोरे दोरे व्हायला लागले होते. गुरुदेवांनी त्याला अगदी प्रेमाने जवळ घेतलं. ते म्हणाले, अरे एक नवीन वस्त्र मिळाल्यावर तू सगळ्या जुन्या वस्तूंचा किती छान वापर केलास. तसंच बाळा, आपलं आयुष्य हे सुद्धा एक सुंदर वस्त्र आहे, त्यामुळे या आयुष्याचा तू जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करशील याच्याकडे नेहमी लक्ष देत जा, आणि आपलं आयुष्य, आपला प्रत्येक दिवस सार्थकीला. तर मंडळी, आजच्या निमित्ताने, आजच्या या नववर्षाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने आपण सुद्धा हाच संकल्प करूया आणि येणारा प्रत्येक दिवस त्याचा उत्सव करूया, प्रत्येक क्षण सण असल्यासारखा जगूया आणि सार्थकी लावूया. धन्यवाद. आणि मित्रांनो, तुम्ही माझं हे चॅनल सबस्क्राईब तर करालच, त्याचबरोबर आजची ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुम्ही ती लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून अभिप्राय द्यायला विसरू नका. निरोप घेते, ऋचा थत्ते हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.